विद्यार्थी मित्रांनो कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बीएड ऍडमिशन आणि त्या संदर्भातल्या अनेक प्रोफेशनल कोर्सच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी या संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत उत्तर ती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो बीएड ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर डॉक्युमेंट प्रिपरेशन हा सगळ्यात एक महत्त्वाचा भाग आहे शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन भरून परीक्षा दिलेल्या आहेत मात्र व्हॅलिडिटी आता उपलब्ध होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मला प्रामाणिकपणे हे सांगणं आहे जर व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही रिझर्वेशनचा क्लेम करू शकता अन्यथा ओपनमध्ये स्वतःला कन्वर्ट करू शकता जेणेकरून पुढील प्रोसेस सोपी जाऊ शकते मात्र तुमचं डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशनसाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे शिवाय विद्यार्थी मित्रांनो जी काही नोटिफिकेशन्स या ठिकाणी बारा तारखेला आलेली आहे तर त्या नोटिफिकेशनचा नेमका अर्थ काय होतो या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत शिवाय विद्यार्थी मित्रांनो मिशन ॲडमिशन राबवताना कोणत्या गोष्टींची काळजी ऑनलाईन घेणं आवश्यक आहे संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर अधिक वेळ न घेता या माहितीला आपण सुरुवात करूया दिवसापूर्वी अर्थात चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस महाविद्यालयांच्या नोंदणी संदर्भात एक नोटिफिकेशन आलेलं होतं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये एक त्या ठिकाणी संदर्भ दिलेला होता कि की बी असेल किंवा एम एड असेल या सगळ्यांचे संकेतस्थळ जे आहे ती संकेतस्थळ या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली जी आहे बरेच विद्यार्थी आता सीईटी सेलच्या वेबसाईटवर जातात आणि तिथून पुन्हा जी काही ज्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणच्या वेबसाईटला जातात तर असं न करता जी काही बी संकेतस्थळ असेल किंवा वेबसाईट असेल तर त्याच संबंधित वेबसाईटवर जाणं या ठिकाणी अपेक्षित राहणार आहे ही सगळ्यात एक महत्त्वाची संदर्भ जो आहे तुमच्या माहितीसाठी असणं आवश्यक आहे उदाहरण जर आपण घेतलं विद्यार्थी मित्रांनो की द बी कॅप चोवीस डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या वेबसाईटला आपण या ठिकाणी व्हिजिट करू शकता या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर अर्थात एक नोटिफिकेशन जे अकरा जुलै दोन हजार चोवीसला आलेलं होतं यामध्ये सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस अर्थात कॅबच्या टेंटेटिव्ह शेड्यूलविषयी या ठिकाणी माहिती दिलेली होती आता याचा नेमका अर्थ काय जे काही डिटेल्स कॅप राऊंड वनच्या संदर्भात दिलेला आहे त्याचा अर्थ काय हे सुद्धा आपण अर्थ या ठिकाणी लक्षात घेणार आहोत मात्र हा सगळा संदर्भ जो आहे जर तुम्ही या संदर्भातलं ब्राऊशर जर वाचलेलं असेल तर तुम्हाला याचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतो शिवाय विद्यार्थी मित्रांनो अनेक फार्मा आहे मी प्रो फार्माच्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ तयार केलेला आहे तो प्रो फार्मासुद्धा पाहणं आवश्यक आहे जे विद्यार्थी गव्हर्मेंट सर्वंटमधल्या पा पालका पालक, पालक गव्हर्मेंट सर्वंट असेल किंवा सेंट्रलाइज असेल किंवा जे विद्यार्थी मायनॉरिटीचे असेल किंवा जे माजी सैनिक असेल किंवा इतर अनुषंगाने येणारे जे काही प्रो फार्मा आहे ते ब्राऊशरमध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला रिझर्वेशन त्या ठिकाणी क्लेम करायचं असेल तर असे क्लेम असणारे प्रोफार्मा तुम्हाला भरून देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आता कॅप राऊंडच्या संदर्भात एक नंबरपासून तर पाच नंबर, नंबर पर्यंत काही संदर्भ दिलेले आहे अनेक विद्यार्थ्यांना हे संदर्भ लक्षात येत नाही याविषयी आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर एम एस किंवा ओ एम एस आता एम एस याचा अर्थ महाराष्ट्र स्टेट आणि ओ एम एस याचा अर्थ आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट असे सर्व विद्यार्थी जे आहेत ज्यांनी सीईटी टी आहे ज्यांना पर्सेंटाईल आहे त्यांना रजिस्ट्रेशन कॅप राऊंड वनसाठी पुन्हा एकदा हा लक्षात घ्या राऊंड वनसाठी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तेरा सात दोन हजार चोवीसपासून तर वीस सात दोन हजार चोवीसपर्यंत याची या ठिकाणी अंतिम मुदत दिलेली आहे आता कॅप के रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा दोन नंबर दोन ए जे आहे कॅप म्हणजे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर एन आर आय ओ सी आय पी आय ओ आणि एफ एन एस किंवा सी आय डब्ल्यू जी सी आता ह्या सगळ्यांचा संदर्भ एक सेपरेट व्हिडिओमध्ये दिलेला आहे की जे विद्यार्थी आउट ऑफ आहे किंवा देशाच्या बाहेर आहे आणि त्यांचं रेसिडेन्स जे आहे ते इंडियन असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा त्या त्या राज्यातलं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन जे आहे ते, ते तेरा सात दोन हजार चोवीस तर ते तेरा आठ दोन हजार चोवीस या एक महिन्याचा कालावधी त्यांना रजिस्ट्रेशन यासाठी दिलेला आहे आता हे सगळं रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्थात तुम्ही रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशन कसं करावं संदर्भात सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे कॅप रजिस्ट्रेशन हाऊ टू फिल द कॅप रजिस्ट्रेशन डॅश कलाभारती हा शब्दप्रयोग तुम्ही युट्यूबवर जर वापरला तर तुम्हाला त्या संदर्भातला व्हिडिओ त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता आता त्यामध्ये डॉक्युमेंट आपलं स्वतःचं प्रोफाईल नाव सब्जेक्ट मेथडॉलॉजी इतर काही त्या अनुषंगाने येणारी माहिती त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड आता ज्या संदर्भातला क्लेम ज्या संदर्भातली माहिती तुम्ही दिलेली असेल त्या संदर्भातला अपलोडिंग पुढे येत असतं समजा तुम्ही या ठिकाणी म्हटलं की माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला यच म्हटलं तर पुढे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी त्या ठिकाणी येऊ शकतं एक गोष्ट लक्षात घ्या की दहावी असेल बारावी असेल किंवा ग्रॅज्युएशनचे तिन्ही वर्षाचे सर्टिफिकेट्स असतील आधार कार्ड असेल किंवा त्या अनुषंगाने येणारे व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं म्हणजे कॅब रजिस्ट्रेशन करणं आणि ती ओरिजिनल स्वरूपामधली अपलोड करावी लागतात त्या ठिकाणी झेरॉक्स चालत नाही हा संदर्भ त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे आता हे सर्व केल्यानंतर ई स्क्रुटिनी अपलो ऑफ द अप्लो, अपलोडेड डॉक्युमेंट ऑफ फिल इन महार हिन ॲप्लिकेशन फॉर्म्स बाय द ई व्हेरिफिकेशन टीम आता तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट हे व्हेरीफाय होत असतात टी सेलकडून आता ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन आहे त्यामुळे याला म्हटलेलं आहे ईस्क्रुटिनिंग आता याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर तुमच्या लॉग इन आय डीमध्ये ती त्रुटी पाठवली हो जाते आणि तुम्हाला कालावधी दिला जातो की या कालावधीमध्ये तुम्हाला त्या त्रुटी दूर करणं अपेक्षित आहे आता त्यासाठी आपलं लॉग इन आय डी आपण वारंवार पाहणं गरजेचं आहे आता ही ई स्क्रुटिनी अर्थात ऑनलाईन ई व्हेरिफिकेशन तेरा सात दोन हजार चोवीसपासून तर चोवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत अर्थात अंतिम मुदतीच्या चार पर्यंत हे ई स्क्रुटिनी अर्थात ही चेकिंग चालू आहे त्यानंतर जे काही एन आर आयचे विद्यार्थी असतील त्यांची ई स्क्रुटिनी तेरापासून सोळापर्यंत आहे ही सगळी ई स्क्रुटिनी झाल्यानंतर तुम्हाला वारंवार हे सांगण्यात येईल की हे या ठिकाणी हे डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आहे हे डॉक्युमेंट चुकीचं आहे हे डॉक्युमेंट या ठिकाणी नाही आपल्या लॉग इन आय डीमध्ये जाऊन पाहणं आणि ती त्रुटी दूर करणं ही आपली जबाबदारी आहे जर त्रुटी दूर करण्यामध्ये तुम्ही जर असमर्थ था ठरला तर नंबर तीनमध्ये डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट अर्थात स्क्रुटिनी होऊन ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट योग्य आहे बरोबर आहे अशा विद्यार्थ्यांचं सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी एक पूर्णच्या पूर्ण अल्फाबेटिकल संपूर्ण महाराष्ट्राची लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल आणि पब्लिश झाल्यानंतर होऊ शकतं की तुमच्या नावापुढे काही त्रुटी त्या ठिकाणी दाखवण्यात येतील आणि त्या त्रुटी सुद्धा दूर करणं तुमची जबाबदारी त्या ठिकाणी राहणार आहे हा संदर्भ या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे अर्थात विद्यार्थी मित्रांनो वारंवार हे तुम्हाला या ठिकाणी माहिती करण्यात येईल की तुमच्या नावापुढे कोणती त्रुटी आहे हे अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये चेक करना अपेक्षित आहे आता गृहित धरा की ज्यावेळेस अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश होती त्यावेळेस हजारोच्या संख्येने ती मेरिट लिस्ट त्या ठिकाणी असते त्यामुळे आपलं नाव शोधणं हेच मोठं दिव्य काम असतं बऱ्याच जणांना ती नावं शोधता येत नाही मात्र या ठिकाणी कॉम्प्युटरवर न शोधता ती कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर ती शोधणं या ठिकाणी गरजेचं आहे बऱ्याच वेळेस मोबाईलवर सर्व गोष्टी प्रॉपर होत नाही हा लक्षात या ठिकाणी संदर्भ घेणं अपेक्षित आहे आता जर तुमच्या नावामध्ये काही त्रुटी असेल तर नंबर चार मध्ये चारमध्ये रिझॉल्विंग रिझॉल्व्हिंग ग्रिव्हेन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट टू इडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन तुमच्या स्वतःच्या लॉग मध्ये ज्या काही त्रुटी आलेल्या असतील त्या कदाचित कास्ट सर्टिफिकेटच्या असतील किंवा दहावी बारावीच्या संदर्भात असेल किंवा कन्व्हर्जन सर्टिफिकेटच्या संदर्भात असेल किंवा एखाद्या डॉक्युमेंट त्रुटी आहे त्याच्या संदर्भात असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात असेल किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर काही डॉक्युमेंटच्या संदर्भात असेल त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि पुन्हा एकदा तुमच्या लॉग इन आय डीमधून ते तुम्ही अपलोड करू शकता जसं कॅप्राउंडच्या संदर्भात केलं तसं ती करण्याची मुदत जी आहे ती सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी ते एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी या कालावधीमध्ये ती राहणार आहे आणि सगळ्यात शेवटी पब्लिकेशन ऑफ फायनल मिरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट आणि फायनल जे आहे फायनल मिरिट लिस्ट जी पब्लिश होणार आहे ती दोन आठ दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आता दोन हजार आठ रोजी चोवीस होणार आहे परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं नाही की तुम्हाला कॉलेज अलॉट केलं जाणार आहे अजूनही ते वेटिंगमध्ये वे आहे इथं फक्त फायनल मिरिट लिस्ट राऊंड एक साठी पब्लिश होणार आहे आणि याच दिवसानंतर याच दिवस नंतर जर चुकून समजा त्यावेळेस तुम्हाला जर मेसेजेस आले किंवा तुम्हाला मेल आला आणि मेलमध्ये जर एखाद्या शाळेचं नाव मेन्शन असेल शॉ सौर, सॉरी कॉलेजचं नाव मेन्शन असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट मिळालेली आहे असंही होऊ शकतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज अॅलॉटमेंट मिळालेली नाही याचा अर्थ असा असतो की त्या विद्यार्थ्याचं मेरिट त्यांनी दिलेल्या याच्यामध्ये बसलेलं नाही आता इथं संदर्भ असा आहे की तर फक्त फायनल मिरिट लिस्ट फक्त पब्लिश होणार आहे आणि याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला कॅप राऊंडमध्ये रजिस्ट्रेशनसाठी जावं लागणार आहे तुम्ही म्हणाल की पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन कशासाठी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉलेज अॅलॉट होण्यासाठी तुम्हाला कॉलेज प्रेफरन्सेस त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे आणि या कॅप रजिस्ट्रेशनच्या प्रो प्रोसेसमध्ये अजून कॉलेज जी काही ऑप्शन्स आहे ती आलेली नाही कारण बरीचशी कॉलेजेस जी आहे ती अजूनही कॅप राऊंडमध्ये येण्याचे बाकी आहे त्यामुळं भविष्यामध्ये हे कॅब रजिस्ट्रेशन जरी झालेलं असलं सगळी फुलफिलमेंट जरी झालेली असली ते, गोस्ट गया, ते फाइनल लिस्ट एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही फायनल मिरिट लिस्टपर्यंत राऊंड एक साठी पोहोचलेले आहात मात्र याच्यानंतर तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स ऑप्शन अर्थात महाविद्यालयांसाठी प्राधान्यक्रम देण्याचे बाकी आहेत त्यामुळं तुर्तास तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागणार आहे आणि कॉलेज ऑप्शनसाठी वाट पाहावी लागणार आहे त्यानंतरच कॉलेज ॲलॉट तुम्हाला केल्या जाऊ शकतं मला कल्पना विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे मात्र या संदर्भातली सजगता आणि माहिती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्या समोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत